प्राथमिक शिक्षक दाम्पत्याची कन्या असल्याचा अभिमान माननीय विश्वनाथ मिरजकर शिक्षक समितीकडून जिल्हा परिषदेच्या नूतन कार्यकारी अधिकारी यांचा सत्कार. सांगली जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय तृप्ती दोडमिसे मॅडम यांचा यथोचित सन्मान सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक दाम्पत्याची कन्या असल्याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार शिक्षक मार्गदर्शक नेते विश्वनाथ मिरजकर यांनी केले. यावेळी सत्काराला उत्तर देताना शिक्षक संघटनेस विश्वासात घेऊन गुणवत्ता वाढीस प्राधान्य देण्याचे प्रतिपादन केले. शिष्टमंडळाने यावेळी नूतन उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांचाही सन्मान केला. शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांना प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांचे निवेदन देऊन चर्चा केली. याप्रसंगी शिक्षक नेते किरणराव गायकवाड, राज्य कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील, जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील, जिल्हा सरचिटणीस हरिभाऊ गावडे, जिल्हा कार्याध्यक्ष उद्धव शिंदे, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन UT जाधव, शशिकांत बजबळे, मंगेश बनसोडे, पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य सहदेव बागी, NPA शिक्षक नेते MZ पाटील, आठवाडी शिक्षक नेते शामराव अवळे, तालुकाध्यक्ष संजय कबीर, कडेगाव तालुकाध्यक्ष तानाजी देशमुख, डॉक्टर आंबेडकर शाहू फुले सहरुग्णालय संचालक श्रीकांत कुंभार, अशोक बेडगे, प्रवीण बाळ, रियाज अत्तार, बाबासाहेब शिंदे, दैनिक CBS न्यूज मराठी प्रतिनिधी पांडुरंग हत्तेकर आदीजण उपस्थित होते.